नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत आज आपण मराठी व्याकरणाचं नाम या प्रकाराचा अभ्यास करणार आहोत तर नाम नाम हा जो प्रकार आहे तो शब्दांच्या जातीमधला पहिला प्रकार आहे आणि हा प्रकार विकारीमध्ये येते नाम हे विकारीमध्ये येतं तर विकारी म्हणजे बदलतं विकारी म्हणजे बदलणारे असतं लक्षात घ्या ज्या शब्दांच्या जाती वाक्यामध्ये वापरत असताना बदलतात त्यांनाच विकारी असं म्हणतात आणि त्यांचं जो दुसरं नाव आहे सव्यय सव्यय किंवा विकारी विकारी शब्दांच्या एकूण चार जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद त्यापैकी आज आपण पहिली शब्दाची जात अभ्यासणार आहोत नाम नाम हे बदलत कसं त्याला विकारी असं का म्हणतात हे आधी एकदा आपण एका उदाहरणाद्वारे बघूया जस अक्षय अभ्यास करतो असं वाक्य आहे यातलं नाम आहे अक्षय हम्म आता जर आपण केला असं लिहिलं इथे म्हणजे करतोच क्रियापद काय केलं केला केलं तर इथं अक्षय अभ्यास केला असं नाही होणार हे जे नाम आहे त्याचं रूपांतर अक्षयने असं होईल म्हणजेच नाम हे वाक्याच्या गरजेनुसार बदलतं आणि वाक्याच्या गरजेनुसार बदलतं म्हणूनच ते संव्य किंवा विकारी आहे म्हणजेच बदलणारे आहे तर या नामाचा आपण अभ्यास करणार आहोत आता नाम म्हणजे नक्की काय तर आता इथं पुस्तकी व्याख्या दिलेली आहे ती मी जशीच्या तशी लिहिलेली आहे तर बघा प्रत्यक्षातील किंवा कल्पनेतील पुस्तकामध्ये त्याच्या कल्पनेतीलच्या ऐवजी कल्पित असा शब्द वापरलेला आहे आणि तो सोपा वाटावा म्हणून मी कल्पनेतील असे दिलेलं आहे तिथं तर प्रत्यक्षातील किंवा कल्पनेतील म्हणजेच कल्पित वस्तूला जे आपण नाव दिस दे त्यालाच काय म्हणतात नाम असं म्हणतात अर्थात प्रत्यक्षातील किंवा कल्पनेतील म्हणजे नक्की काय तर आपल्या घराला दार असतं आपण त्याला दार असं नाव देतो त्याचं विशिष्ट एक ढाचा असतो आणि म्हणून त्याला दार असं म्हणतो प्रत्येक वस्तूला आपण दार नाही म्हणत म्हणजे प्रत्येक वस्तूचं विशिष्ट असं रूप रंग किंवा त्याचं विशिष्ट असं एक दिसण्याचे दिसण्याचं प्रमाण असतं आणि त्याच्यानुसार आपण त्याला नाव देतो आणि ते नाव म्हणजे नाम तर या नामाचे मुख्य प्रकार आहेत तीन मुख्य प्रकार किती आहेत तीन तीन कोणते आहेत तर सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम तर त्यातलं पहिलाच प्रकार आपण शिकणार आहोत सामान्य नाम आता बघा सामान्य नामाची व्याख्या ह्या जर मी इथं चौकोनात दिलेल्या आहेत त्या दोन शब्दामध्ये त्यातल्या त्या व्याख्येमधले जे महत्वाचे शब्द आहेत ते दिलेले आहेत तुम्हाला मी शॉर्ट नोट्स कशा काढायच्या हे सुद्धा या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे कशा पद्धतीने तुम्ही मराठीचा अभ्यास करणार आहात परीक्षेच्या दृष्टिकोनातून कमी कालावधीमध्ये जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा तर बघा सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे काय सर्वसामान्य गुणधर्मांवरून जे नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम असं सा म्हणतात आता बरेचसे स्टुडंट या व्याख्या पाठ करतात मात्र सर्वसामान्य गुणधर्म म्हणजे काय हेच त्यांना माहीत नसतं सर्वसामान्य गुणधर्म म्हणजे नक्की काय तर ते मी इथं समजून सांगते समजा हे झाड आहे बरोबर आहे आता हे ह्याला फूल म्हणा असं म्हटलं तरी कोण म्हणणार नाही त्याला झाडच जा म्हणणार तर लक्षात घ्या अर्थात ह्या झाडाचे सर्वसामान्य गुणधर्म म्हणजे काय की इथं मी फक्त आउटलाईन काढली आहे तरी सुद्धा जर त्याचे गुणधर्म काय असे विचारलं तर सांगू शकतो आपण काय की झाडाला काय असतं पान असतं त्याला फुलं येतात फांद्या असतात त्याला खोड असतं मूळ असतं दु वगैरे वगैरे बरोबर आहे त्याचे अनेक प्रकार येतात म्हणजे हे जे पान फूल फांद्या खोड मूळ असं जे असतं ते काय असं जर विचारलं तर आपण त्याला निश्चित नाव देणार काय झाड अर्थात ही आकृती तिथं नसली तरीसुद्धा मी जर पान असतं फूल असतं फांद्या असतात खोड असतं मूळ असतं असं काय असतं असं एखाद्याला विचारलं तर तो निश्चितच त्याचं नाव झाड असं सांगेल त्यामुळं हे जे काय आपण लिहिलेले ली आहेत हे या झाडाचे काय आहेत सर्वसामान्य गुणधर्म आहेत आणि या सर्वसामान्य गुणधर्मांवरून आपण काय नाव दिलं त्याला झाड असं नाव दिलं तर अशा पद्धतीने सर्वसामान्य गुणधर्मांवरून जे नाव दिलं जातं त्याला सामान्य असं म्हणतात म्हणजे झाड हा शब्द काय आहे सामान्य नाम आहे आता हे जरी सांगितलं ना तरी बऱ्याच जणांना सामान्य नाम ओळखताच येत नाही त्याच्यासाठी ट्रिक्स सांगते मी ट्रिक्स आवडतात ना तर ट्रिक्स सांगते मी त्याच्यासाठी तर त्याच्यासाठी काय करायचं तर लक्षात घ्या आता बघा झाड हा शब्द आपण घेतला किंवा देश हा शब्द घेतला आपण हम्म गाव शब्द घेतला आपण बरोबर आहे आता हे शब्द सामान्य नाम आहेत का नाही हे ठरवायचं आहे तर काय करायचं बघा झाड हा शब्द म्हटला तर आपल्याला त्याच्यापासून अनेक पर्याय सुचतात जसं पेरूचं झाड असतं आंब्याचं झाड असतं चिकूचं झाड असतं आणखी कोणती फळं असतील पपईचं झाड असतं बरोबर आहे म्हणजे ज्या शब्दापासून आपल्याला अनेक पर्याय सुचतात तो शब्द सामान्य नाम असतो म्हणजे हा शब्द काय आहे सामान्य नाम आणि हे जे सुचलेले पर्याय असतात ते विशेष नाम असतात लक्षात घ्या तर झाड हा शब्द काय झाला सामान्य नाम तसं बघा देश देश या शब्दापासून अनेक पर्याय सुचतील का नाही देश भारत सुचेल पाकिस्तान सुचेल चीन सुचेल असे अनेक पर्याय सुचतील म्हणजे देश काय आहे सामान्य नाम आहे आता भारतापासून अनेक पर्याय सुचतील का बघा नाही सुचणार भारत इकडचा भारत तिकडचा भारत आपण नाही बोलणार भारत हा एक संघ देश आहे बरोबर आहे त्यामुळं देश म्हटलं की भारत पाकिस्तान चीन हे जे पर्याय सुचतात हे विशेष नाम असतात आणि हा शब्द काय असतो सामान्य नाम असतो हे लक्षात घ्या त्यानंतर बघा गाव म्हटलं की अनेक गावांची नावं पण आपल्याला सुचतील बरोबर आहे जसं आमचं सातारा आहे सांगली आहे रहमतपूर आहे त्यानंतर शहापूर आहे अशी अनेक नावं सुचतील मग ह्याच्यापासून ही जे अनेक नावं सुचतात ही विशेष नामं असतात आणि हे काय असतं सामान्य नाम असतं अशा पद्धतीनं ज्या शब्दापासून आपल्याला अनेक पर्याय सुचतात ते असतं सामान्य नाम मग सामान्य नाम म्हणजे सामान्य नामाचे उदाहरणार्थ शब्द कुठले येणार झाड देश गाव हे काय येतात सामान्य नाम सामान्य नामाची उदाहरणं असणारे शब्द आहेत हे लक्षात घ्या पुढचं बघा ह्या सामान्य नामाचे उपप्रकार आहेत पदार्थ वाचक आणि समूह वाचक हे पण आपल्याला परीक्षेला अनेक वेळेला विचारतात तर पदार्थ वाचक पदार्थ वाचक म्हणजे काय तर पदार्थांची नावं असा तर त्याचा अजिबातच अर्थ होत नाही म्हणजे ही जी सामान्य नामं असतात ती काही सामान्य नामं एक, एक, नाम एक, एक दोन तीन चार मोजता येतात ज्यांना जी एक दोन तीन चार मोजता येतात त्यांना काउंटेबल थिंग्स असं बोलतात काही सामान्य नामं एक दोन तीन चार अशी मोजता येत नाहीत म्हणजे समजा हे ज्या मी रेषा काढलेल्या आहेत या रेषा किती आहेत असं म्हटलं तर आपण एक दोन तीन चार असं मोजू शकू म्हणजे रेषा हे सामान्य नामं आहे आणि रेषा किती आहेत चार म्हणजे मोजता येण्यासारखंच सामान्य नाम आहे किंवा त्याच्या ऐवजी समजा आपण झाडं काढलेले असतील तर झाड हा शब्द सामान्य नाम आहे आत्ताच आपण बघितलं मग झाड एक दोन तीन मोजतो आपण म्हणजे झाड हा शब्द सामान्य नाम आहे आणि तो एक दोन तीन चार असं मोजता येतोय मात्र काही सामान्य नामं ही एक दोन तीन चार मोजता येत नाहीत मग एक दोन तीन चार मोजता येत नाहीत म्हणजे नक्की काय तर जसं पीठ पीठ जर आपण घेतलं आणि आपल्याला मोजायला सांगितलं तर ते आपण एक दोन तीन चार असे त्यातले कण काढून अजिबातच मोजत नाही तर पीठ आपण कशामध्ये मोजतो किलोमध्ये मोजतो किंवा कापड कापडाची सुतं काढून आपण त्याचं एक दोन तीन चार असं मोजत नाही तर कापड एकत्रितरित्या आपण मीटरमध्ये मोजतो समजा एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवले आणि हे पाणी जर तुम्हाला मोजायला सांगितलं तर ते पाणी आपण एक दोन तीन चार मोजू शकत नाही त्याच्यासाठी आपण काय परिमाण वापरतो लिटर थोडक्यात जी सामान्य नामं अशी असतात जी किलो लिटर मीटर अशी परिमाणं वापरतात आणि एक दोन तीन चार असं मोजता येत नाहीत अशी जी सामान्य नामं असतात ती सामान्य नामं पदार्थवाचक सामान्य नामामध्ये जातात उदाहरणार्थ कापड आपण मीटरमध्ये मोजतो पीठ आपण किलोमध्ये मोजतो पाणी आपण लिटरमध्ये मोजतो दूध आपण लिटरमध्ये मोजतो आणि अशा पद्धतीनं जी नामं परिमाणामध्ये वापरली मोजता येतात एक दोन तीन चार मोजता येत नाहीत अशा सामान्य नामाना पदार्थवाचक वाचक सामान्य नामाचं म्हणतात पदार्थवाचक सामान्य नामालाच परिमाणवाचक परिमाण परिणाम नाही परिमाणवाचक सामान्य नामाचं म्हणतात कारण ही सामान्य नाम मोजताना आपल्याला विशिष्ट एखादं परिमाण वापरावं लागतं उदाहरणार्थ किलो लिटर मीटर इत्यादी मोजताना सांगते मी हां तर परिमाण वाचक किंवा परिमाणदर्शक सामान्य नाम कोणतं तर पदार्थ वाचक हे लक्षात ठेवायचं पुढचं बघा समूह वाचक सामान्य नाम समूह वाचक सामान्य नाम म्हणजे असं सामान्य नाम ज्याच्यावरून समूहाचा बोध होतो म्हणजे मुळी हा शब्द बघा मुळी हा शब्द सामान्य नाम आहे हा मग मुळी हा शब्द मोळी म्हटलं की समजा लाकडाची मोळी म्हटलं तर अनेक लाकडं एकत्र येतात आणि त्यांची मोळी होते एकच लाकूड त्याच्यामध्ये नसतं म्हणजे ज्याच्यामध्ये अनेकांचा बोध होतो असं जे सामान्य नाम असतं किंवा समूहाचा बोध थोडक्यात ह्याच्यामध्ये काय म्हणायचं समूहाचा बोध ज्या सामान्य नामामध्ये समूहाचा बोध होतो ते सामान्य नाम समूहवाचक सामान्य नाम असतं शिवाय म्हणजे आता हा शब्द दुसरा बघा ढीग म्हणजे एखादा समजा इथं धान्य आहे आणि हा धान्याचा ढीग आहे मग ढीग कसा तयार होणार अनेक धान्यांचे कण एकत्र येतात अनेक धान्यांचा समूह ढीग म्हणजे समूहाचा बोध ह्याच्यावरून होतो म्हणजे ज्या सामान्य नामांवरून समूहाचा बोध होतो ते सामान्य नाम समूह वाचक सामान्य नाम असतो हे लक्षात ठेवा हे झाले सामान्य नामाचे दोन उपप्रकार पुढच्या नामाच्या प्रकाराकडे जाऊया विशेषनाम विशेष नाम, नाम बघा ज्या वेळेला ही सामान्य नामं असतात मगाशीच मी सांगितलं झाड बरोबर आहे झाड हे, हे सामान्य नाम आहे या सामान्य नामाची अनेक उदाहरणं ह्याच्यापासून अनेक पर्याय आपल्याला सुचतात झाड मगाशीच मी सांगितलं आंबा पेरू चिकू किंवा पपई म्हणजे झाडाला मी ही दिलेली काय आहेत विशिष्ट नावं आहेत समजा मगाशी मी झाड काढलं होतं त्या पद्धतीने हे काय आहे झाड म्हणजे पानं असतात फुलं असतात फळं येतात मूळ असतं किंवा खोड असतं त्याच्यावरून आपण ह्याला काय दिलं झाड हे नाव दिलं म्हणजे हे काय झालं सामान्य नाम झालं सामान्य नाम आता मी ह्याचं बाकीचं फक्त आउटलाईन काढली आहे आता इथं मी असं हे एक फळाचं चित्र काढलं आणि विचारलं हे कशाचं झाड आहे तर हे कशाचं झाड असणार आहे आंब्याचं झाड असणार आहे चित्र बघून तुम्ही सांगाल बरोबर आहे म्हणजे झाड हे सामान्य नाम झालं त्याच्या सर्वसामान्य गुणधर्म पानं असतात फुलं असतात फळं असतात वगैरे वगैरे याच्यावरून आपण त्याला झाड हे सामान्य नाम दिलं आणि त्याचं हे झाड हे फोळा फोळ फोड़ बघितल्यानंतर ते झाड नक्की कसलं आहे असं विचारता हे झाड कसलं आहे आंब्याचं म्हणजे ह्या झाडाला आपण जे विशिष्ट नाव दिलं विशिष्ट नाव दिलं ते काय असतं विशेष नाम त्यामुळं आंबा हे काय झालं विशेष नाव झालं तर ही सर्व काय आहेत विशेष नाम आहेत लक्षात घ्या व्यक्ती वस्तू ठिकाण यांना जे विशिष्ट नाव देतो त्यालाच विशेष नाम असे म्हणतात आता समजा ठिकाणचं एक उदाहरण बघूया थंड हवेचे आता थंड हवेचे ठिकाण असं म्हटलं तर अनेक ठिकाणांचे आपण नावं देऊ शकू जसं महाबळेश्वर आहे महाबळेश्वर माथेरान वगैरे वगैरे म्हणजे भरपूर थंड हवेची ठिकाण आहेत मग हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ह्या ठिकाणाचं हे जे नाव आहे हे काय आहे विशेष नाम आहे जसं बघा एखादा मुलगा मुलगा हे विशिष्ट जातीचा बोध करतो मुलगा मुलगा बरोबर आहे मग ह्या मुलग्याचं नाव मी दिलं अक्षय अजून एक नाव दिलं रमेश त्या मुलाला अजून एक नाव दिलं दिनेश म्हणजे ह्या मुलाला जी दिलेली अक्षय रमेश दिनेश ही जी नावं आहेत ही त्या व्यक्तीला दिलेली विशिष्ट नावं असतात आणि म्हणून अक्षय रमेश दिनेश ही काय आहेत विशेष नामं आहेत हे, नाम आहे। हे लक्षात घ्या आणि मुलगा हा शब्द काय आहे सामान्य नाम आहे तर लक्षात काय ठेवायचं व्यक्ती वस्तू ठिकाण यांना जे विशिष्ट नाव दिलेलं असतं त्याला विशेष नाम असं म्हणतात आता एक महत्वाचा फरक लक्षात घ्या सामान्य नाम हे जातीवाचक असतं पुस्तकामध्ये दिलेलं बऱ्याच जणांचा हा कन्सेप्ट लक्षात येत नाही डोक्यावरून जातो आणि विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं असं म्हणतात म्हणजे काय की विशेष नाम हे विशिष्ट व्यक्ती वस्तू ठिकाण यांना दिलेलं विशिष्ट नाव असतं आणि म्हणून ते व्यक्तिवाचक असतं तर जातीवाचक म्हणजे विशिष्ट जातीचा बोध जसं मुलगा असं म्हटलं की मुलगा या पूर्ण जातीचा बोध ह्याच्यावरून होतो झाड म्हटलं तर झाड म्हटलं की झाडाचे अनेक प्रकार असतात उंच झाडं छोटी झाडं खुरटी झाडं मग त्या झाडांचे प्रकारांचा झाडाच्या जातीचा बोध होतो आणि म्हणून हे जे सामान्य नामं आहेत ही जातीवाचक असतात हे लक्षात ठेवा काही नाही लक्षात आलं तर सामान्य नामं ही जातीवाचक असतात आणि विशेष नामं ही व्यक्तिवाचक असतात का तर विशिष्ट व्यक्तिवस्तू ठिकाणी यांचा बोध करतात हे लक्षात घ्या अर्थात आता सामान्य नामामध्ये सामान्य नामामध्ये एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे ते म्हणजे काही वेळेला सामान्य नामं असतात ती म्हणजे विशेष नामं दिलेली असतात मात्र त्यांचा उल्लेख सामान्य नामासारखा होतो ते केव्हा की ज्या वेळेला त्यांना उपमा दिलेले असते हे प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे लक्षात घ्या पाहिजे तो जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघा जसं बघा आमचे वडील आमचे वडील जमत अग्नीचा अवतार आहेत अवतार आहेत असं वाक्य आहे तर आता इथे लक्षात घ्या जमदग्नी पेपरला काय केलेलं असतं जमदग्नी या शब्दाला अंडरलाईन केलेलं असतं आणि विचारलेलं असतं की हे नामाच्या प्रकारा, प्रकारात कोणत्या प्रकारात जाईल तर हे नामाच्या बरेच जण जमदग्नी हे विशिष्ट रागीट ऋषींचं नाव होतं त्यामुळं जमदग्नी या शब्दाला बरेच जण विशेष नाम म्हणतात मात्र इथं लक्षात घ्या दिसताना विशेष नाम दिसतंय मात्र ते कार्य सामान्य नामासारखं करतं काही नाही कळलं तर लक्षात घ्या इथं वडील वडील वडिलांना उपमा वडिलांना उपमा कुणाची दिली जमदग्नीची दिलेली आहे मग ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला विशिष्ट एखाद्या व्यक्तीची उपमा दिलेली जाते त्यावेळेला जो उपमा दिलेला शब्द असतो तो शब्द विशेष नामामध्ये न टाकता त्याला कशामध्ये टाकायचं सामान्य नामामध्ये टाकायचं त्यामुळं या वाक्यामध्ये जमदग्नी हा शब्द विशेष नामासारखा दिसतोय मात्र तो विशेष नाम नसून वडिलांना उपमा दिलेली आहे त्यामुळं हा शब्द उपमा दर्शक आहे म्हणून त्याचा समावेश सामान्य नामामध्ये होतो हे लक्षात घ्या अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला परीक्षेला येतात आणि बरोबर इथेच अनेक स्टुडंट चुकतात जर तुम्हाला हे कळ नसेल तर व्हिडिओ पॉज करून पुन्हा एकदा बघा म्हणजे समजे पुढचा नामाचा प्रकार आहे भाववाचक नाम लक्षात घ्या एखादी वस्तू व्यक्ती ठिकाण असेल त्याच्यातलं जे भावना गुणधर्म वैशिष्ट्य व्यक्त करणारं जे नाम असतं त्याला भाववाचक नाम असं म्हणतात भाववाचक नामालाच धर्मवाचक नाम असं म्हणतात कारण ते विशिष्ट गुणधर्म वैशिष्ट्ये व्यक्त करत असतं तर सामान्य नाम आणि विशेष नाम ह्यांना धर्मी वाचक नाम असं म्हणतात आणि भाववाचक नामाला धर्मवाचक नाम असं म्हणतात धर्म आणि धर्मी याच्यामध्ये फरक आहे हे लक्षात घ्या तर बघा भाववाचक नामंसुद्धा अनेक जणांना ओळखता येत नाहीत जसं बघा आपण ते झाडाचं उदाहरण आहे तेच कंटिन्यू करूया जसं झाडाचे गुणधर्म बघून आपण ह्याला नाव काय दिलं झाड नाव दिलं बरोबर आहे झाड हे, हे काय झालं सामान्य नाम झालं हम्म झाड सामान्य नाम झालं आणि झाडाच्या इथं मी विशिष्ट फळ काढून दाखवलं होतं त्यामुळं आपण त्याला विशिष्ट नाव दिलं आंबा म्हणजे आंब्याचं झाड आहे ते म्हणजे हे काय झालं विशेष नाम झालं आणि हे झाड जर असं बघितल्यानंतर आपण जर म्हटलं हे झाड कसं आहे उंच आहे कसं आहे उंच हे आपण त्या झाडाचं काय सांगितलं वैशिष्ट्य सांगितलं मग झाडाचं वैशिष्ट्य ज्या वेळेला एखादे व्यक्ती वस्तू ठिकाण याच्यातील भावना गुणधर्म वैशिष्ट्य व्यक्त होतात त्यावेळेला ते जे नाव दिलेलं असतं त्याचा समावेश भाववाचक नामामध्ये होतो त्यामुळे उंच हा शब्द भाववाचक नामामध्ये जातो आता हे पण कळलं नसेल बऱ्याच जणांना भाववाचक नाम ओळखता येत नाहीत तर लक्षात घ्या ज्या नामांना ज्या नामांना आपल्याला स्पर्श करता येत नाही काय म्हणतात मग काय लक्षात ठेवायचं स्पर्श करता येत नाही आकृती काढता येत नाही आकृती काढता येत नाही किंवा आकृती रूपाने पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे आकृती रूपाने स्पष्ट करता येत नाही अशी जी नामं असतात त्यांना भाववाचक नामं असं म्हणायचं आणि त्याच्यावरून ओळखायचं जसं आपण आंबा म्हटलं तर विशिष्ट आंबा आपल्या हातामध्ये दिला तर आपण त्याला स्पर्श करतो झाडाला आपण स्पर्श करून आ, करू शकतो तसं उंच या शब्दाला स्पर्श करू शकतो का उंच हा शब्द आपण सांगू शकतो जसं झाड याची आकृती जसं मी इथं काढले तसं काढू शकतो आंबा या शब्दाची आकृती मी काढू शकते तसं उंच या शब्दाची मी आकृती काढू शकेन का नाही तर उंच हा शब्द भाववाचक नाम आहे कारण स्पर्श करता येत नाही आकृती काढता येत नाही अजून एक उदाहरणार्थ आपण शब्द बघूया जसं प्रेमळ प्रेमळ हा शब्द जो आहे तर प्रेमळ या शब्दाची आकृती काढा असं म्हटलं तर तुम्हाला काढता येईल का नाही म्हणजे जर तुम्हाला दहा शब्द दिलेले असतील आणि त्या दहा शब्दामधलं भाववाचक नाम ओळखायचं असेल तर ज्या शब्दाची आकृती काढता येत नाही ते काय समजायचं भाववाचक नाम समजायचं जसं बघा एक उदाहरणार्थ म्हणून मी चार शब्द घेऊन दाखवते आणि सांगते जसं बघा पुस्तक हम्म पुस्तक पेन वही पुस्तक पेन वही नदी रमेश रमेश त्यानंतर चांगुलपणा चांगुलपणा आणि हुशार असे पाच सहा शब्द आहेत आणि याच्यातलं भाववाचक नाम ओळखायला सांगितलं तर आता बघा रमेश म्हटलं की विशिष्ट मुलाची आकृती समोर येते म्हणजे ह्याची आकृती आपण काढू शकू पुस्तक तर पुस्तकाचं चित्र आपण काढू शकू पेन म्हणजे आकृती किंवा चित्र काढू शकू वहीची आकृती किंवा चित्र काढू शकू नदीची आकृती किंवा चित्र काढू शकू मात्र चांगुलपणा हा गुण आहे त्याची आकृती आपण काढू शकत नाही शिवाय हुशार हा एक गुण आहे त्याची आपण आकृती काढू शकत नाही त्यामुळे या दिलेल्या शब्दापैकी हुशार व चांगुलपणा ही काय आहेत भाववाचक नाम आहेत हे ट्रिकनुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता समजलं तर अशा पद्धतीने भाववाचक नाम लक्षात ना ठेवायची आहेत या पलीकडे जाऊन भाववाचक नामाविषयी अजून एक हे असतात की प्रत्ययावरून तयार होणारी नामं म्हणजे भाववाचक य त्व पण ता की वा आई असे प्रत्यय लागतात आणि जी भाववाचक नामं तयार होतात त्यांना प्रत्ययावरून तयार होणारी भाववाचक नामं असं म्हणतात